शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो भारतीय शेतीचा मुख्य कणा म्हणजे महिला शेतकरी शेतात धान्य रुजवण्यापासून ते काढणीपर्यंत अनेक कामांमध्ये आपल्या महिला शेतकऱ्यांचा सहभाग असतो शेती व्यवसायाला पूरक म्हणून अनेक जोडधंद्यांचा समावेश आपल्या या शेती व्यवसायात केला जातो शेळी पालन असू दे कुक्कुटपालन असू दे किंवा मत्स्यपालन असू दे तसंच आपल्या गाई म्हशींचं संगोपन असू दे या सगळ्यांमध्ये पुढाकार असतो आपल्या भगिनींचा आज आपण अशाच एका महिला शेतकरी सोबत बातचीत करणार आहोत आणि ही ताई आपल्या कुटुंबाचा आधार बनून कुक्कुट पालन व्यवसाय अतिशय यशस्वीपणे चालवत आहे तेही शेती सांभाळून जाणून घेऊया त्यांचा प्रवास नमस्कार ताई नमस्कार आज आपण तुमच्या प्रवासाविषयी जाणून घेतोय आणि हा प्रवास जो आहे हा प्रवास शेतीपासून सुरू झालाय आणि तो आता कुक्कुट पालनापर्यंत येऊन थांबलेला आहे तर मला आपला परिचय करून घ्यायला खूप आवडेल तुमचं नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि आपण कुठपर्यंत शिक्षण घेतलं आहे याविषयी सांगा माझे नाव विश्रांती सुनील कुटवड गावाचे नाव हातवे खुर्द तालुकाभोर जिल्हा पुणे शिक्षण माझं दहावी पर्यंत झाले बर कुठल्या शाळेमध्ये हातवे गावातच आणि इंग्लिश माहेर कुठलं ताई आपलं मोहरी किती लांब आहे ते आपल्या हातवे गावापासून दहा किलोमीटर लांब आहे शिक्षण पूर्ण करून आपण लग्न होऊन हातवे गाव आहात साधारण किती शेती आहे आपल्याकडे शेती पाच एकर पाच एकर आहे आणि या पाच एकर शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकाराची पिकं घेता तांदूळ भाताचं पीक लावलेलं जातं गहू भैमूंग बर ज्वारी बाजरी अरे वा म्हणजे वाचच असतं घेता घेतो बरोबर आणि वर्षभराचं नियोजन असतं की काय कसं का सा? पावसाळी फक्त भातच असतं बरं आणि मग हिवाळ्या दिसत बाजरी ज्वारी भैमूग अच्छा गहू मग हे जे नियोजन आहे शेतीचं हे नियोजन कोण बघतं तुम्ही स्वतः बघता की तुमचे मालक बघतात नाही मीच पाहते मग ना ते नांगरणीपासनं ना, तर बियाणांची निवड त्यानंतर त्याच पेरणीचा काळ त्यानंतर पाणी व्यवस्थापन त्यांना अन्नद्रव्य व्यवस्थापन खत व्यवस्थापन हे सगळं तुम्ही बघता नाही हे सुट्टी असन त्याप्रमाणे आम्ही नियोजन करून ही कामं शेतातली केली जातात बरं कसं कसं करता सांगा ना जरा सविस्तर शेतीविषयी शेतीविषयी म्हणजे आता गहू लावला कि मंग भिजवायचा पाणी त्याला दिलं की मग आठ दहा दिवसांनी तो उगावला की मग काय बघायचं नाही त्याच्याकडे पंधरा दिवसांनी त्याला बेणायचा खुरपणी झाली की मग परत खत मात्र त्याला टाकून परत पाणी दिलं की मग झाले ते अच्छा चार पाणी द्यायला लागतात गव्हाला गव्हाला चार पाणी द्यावं लागतं पा। चांगलं पोचतो पोचतो पाणी फवारणी खत वेळच्या वेळी दिलं की आपल्याला पीक बीच चांगल्या प्रमाणात मिळतं आणि बाकी भाजीपाला पिकं वगैरे आपण काही घेता का हो असतात कोणती कोणती असतात भाजीपाला पिक भाजी मेथी कोथिंबीर ही विक्रीसाठी आहे नाही घरगुतीसाठी अच्छा आहे म्हणजे आपल्या घरच्या वापरासाठी तुम्ही भाजीपाला तसं घ्यायचं आता जेव्हा शेती व्यवसाय आपण करताय त्याला एक जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करावा असं आपल्याला कधी वाटलं आणि का वाटलं आता काहीतरी जोडधंदा हवाच हे नुसते शेतीवरती परवडत नाही बर त्यामुळे हा जोडधंदा करायचं ठरवलं अच्छा आणि मग कशी सुरुवात झाली सुरुवात आता सगळ्यांचा विचार घेऊन आमची जॉईंट फॅमिली कोण कोण असतं कुटुंबामध्ये मंदिर आहेत जाऊ येत सासू सासरे आणि सगळ्यांनी सा मिळून निर्णय घेतला आपण आता कुक्कुटपालन हो हा व्यवसाय सुरू करू अच्छा मग कशी सुरुवात झाली तुमच्या या व्यवसायाची आम्ही दोन हजार अकरा साली पोलट्रीचं चा काम चालू केलं बरं मग त्याच्यासाठी जागेची निवड कशी केली जागा ही आमची घरचीच होती त्यामुळं मग ती काय वेस्ट का जाऊ नये म्हणून हा आपली जागा त्यामुळं पोलेट्री बांधायचं ठरवलं तिथं सेडा सरती असावं हवा खेळती राहावी कारण की पक्ष्यांना मे महिन्यात येत असं गरम होत त्यामुळे असं त्यांना गरम नाही झालं पाहिजे त्यामुळे हवा खेळती राहिली की पक्षी सुद्धा खेळता राहतो त्याच्यामुळे ती जागा उगवत मावळत ही जागा पाहिजे उगवती मावळ मावळत ही जागा पाहिजे आणि मग पूर्ण बंदिस्त शेड आहे नाही नाही त्याला जाळी ठोकलेली असती त्यामुळे हवा खेळती राहते जाळी असली की अच्छा आपण कुक्कुटपालन व्यवसायासाठी काही प्रशिक्षण घेतलं आहे का प्रशिक्षण नाही घेतलं कुठं बरं कुठलंच प्रशिक्षण घेतलं नाही तुमच्या अनुभवात अनुभव करत करत आहात बरोबर सुरुवात कशी झाली म्हटलं या व्यवसायाची पक्षी पहिल्यांदा आणल्यानंतर आमच्याकडे पक्षी तीन साडेतीन हजार पक्षी हा येतो येईन त्या दिवशी त्यांना गुळपाणी दिलं जातं त्यांना कॅल्शियम मिळावं त्यासाठी बर आणि मग तिथून त्यांचं संगोपन केलं जातं कसं पाणी ठेवायचं म्हणजे पाणी त्यांना उंच नाही ठेवलं पाहिजे त्यांचं जोपर्यंत तोंडपर्यंत तोपर्यंत त्यांना पाणी पिता आलं पाहिजे खाता येईन अशी भांडी ठेवायची त्यांना सारखं लक्ष ठेवायचं त्यांच्यावरती मग ही भांडी निवडताना ती काळजी घेतली पाहिजे की उंच नसावीत नसावी कारण की आपण कसं लहान मुलाला भूक लागलेली आपल्याला कळत नाही मग तसंच त्या पक्ष्यांचं सुद्धा आहे की त्यांना खाता येईल तशीच भांडी ठेवायची सुरुवातीला साडेतीन हजार पिल्ल आली होती अच्छा ही किती दिवसांची पिल्ल होती दोन तीन दिवसाची असते ती पक्षी तीस ग्रॅमचा पक्षी असतो तो ज्या वेळेस आमच्याकडे येतो त्या तीस ग्रॅमचा असतो बर आणि मग त्याची वाढ कशी वाढ औषध असतात सुपरवायझर येऊन सांगतात ही औषधे येईन त्या दिवशी फक्त गुळ पाणी द्यायचं नंतरनी ते शार्क फॉर हे म्हणून एक औषधे कॅल्शियम मिळावं त्यांना टॉनिक गतच असतं गोड ते दिलं जातं कशात ते पाण्यातून दिलं जातं काही डोळ्यात घालायचं ड्रॉप असतात सर्दी येऊ नये म्हणून आल्याचा ज्यूस करून त्यांना पाजावा लागतो हो किती दिवसात पाजता पंचवीस दिवसाचा पक्षी झाला पुढे ते आल्याचं चालू करायचं चा। अर्धा ग्रॅम आलं रोज द्यायचं अच्छा किती पक्ष्यांना साडेतीन पूर्ण साडेतीन हजार पक्ष्यांना अर्धा ग्रॅम पुरेसा आहे हो अच्छा नाही जसे वजन थोडं थोडं ग्रॅमनी आलं सुद्धा वाढवायचं अर्धा किलो हे शेवटपर्यंत ठेवलं तरी चालतं आता हे जे हा� पक्षी तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे आणले जाते ते कुठनं आणतात तुम्ही या मला एक कंपनीला ऍग्रीमेंट केलेलं असतं ते कंपनी आपल्याला पक्षी खाद्य आणि त्यांचं मेडिसिन फक्त आपण त्यांचं संगोपन करायचं अच्छा आपण बी काळजी घ्यायची की बेचाळीस दिवसात कसा पक्षी अडीच किलोचा होईल बरं एवढं काळजी घ्यायची त्याची हु, जेणेकरून लवकर वजन वाढली पाहिजे त्यांचे त्यामुळे खाद्य वेळच्या वेळी औषधं पाणी सगळं वेळच्या वेळी दिलं ना बरोबर रोज किती वजन वाढलं पाहिजे रोज एक ग्रॅमनी तरी एक दोन ग्रॅमनी पक्षी पाडलाच पाहिजे अच्छा हां आणि त्याच्यासाठी खाद्य खाद्य वेळी टाकायचं आणि आपल्या शेडमध्ये कुठल्या प्रकारचा आजार न येऊन देण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करता ते फॉर्मिलियम म्हणून असतं त्याची फवारणी करायची जेणेकरून बाहेरचा कसलाही जंतू आतमध्ये आला नाही पाहिजे बरं स्प्रे चालू ठेवायचा थे त्यांना जेणेकरून सर्दी आता थंडीचं वातावरण आहे सर्दी येऊ नये म्हणून तो स्प्रे रोज मारायचा त्यांना म्हणजे पक्ष्यांना 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 मारायचं जेणेकरून सर्दी त्यांना येणार नाही आणि आता दगडी कोळसा कुठे हे फाटी लाकड हे असं पेटवून त्यांना ते शेक आपण शेक करतो असं शेक करायचा शेकोटी पेटवायची परत पाट्यांना बारा पाट्या असतात त्यांना ब चार चार बल लावायचे जेणेकरून उब त्यांना तयार झाली पाहिजे थंडी लागली नाही पाहिजे असं करायचं अच्छा हे थंडीतलं नियोजन करता म्हणजे त्यांना उब लागावी त्यासाठी बल्ब लावायचे मोठे वेटचे वेटचे आणि त्यानंतर ना आपण सांगितलं की दगडी कोळसा वापरून शेकोटी शेकोटी तयार करायची तयार करायची बरं या गोष्टींपासून त्यांना इजा होऊ नये म्हणून मग काय नाही आपण काळजी घ्यायची ना सतत लक्ष ठेवत राहायचं त्यांच्यावरती कारण ते पक्षी आहेत पक्षी फिरत फिरत राहणार हो आपण जेवढं टेम्परेचर लागतंय त्यांना तेवढंच पाट्या खालीवर करायच्या जास्त जर थंडी वाजत असली तर जरा पाट्या अजून जरा खाली करायच्या म्हणजे जेणेकरून त्यांना ओब मिळाली पाहिजे हुँ. किती वेळ जातो साधारण तुमचा दिवसातला या, या? वेळ सकाळचा जातो या दोन तास संध्याकाळचा दोन तास संध्याकाळ हा एकटीच असते मी संध्याकाळ सेडवरती अच्छा साधारण एका पक्षा मागे आपल्याला किती नफा मिळतो वीस ते बावीस रुपये वीस ते बावीस रुपये एका पक्षी आपल्याला उत्पन्न मिळत हे वार्षिक जर का उत्पन्न आपण काढायला गेलं तर आपल्याला वार्षिक उत्पन्न किती मिळतं यातन वर्षाला लॉट काढतो वेळा उत्पन्न मिळतं असं म्हणायला हरकत नाही हो, मग एका वेळेचं उत्पन्न किती येतं ते पन्नास ते साठ हजार रुपये आपल्याला उत्पन्न मिळत म्हणजे एका लॉट मागे आपल्याला पन्नास ते साठ हजार रुपये उत्पन्न मिळतं आणि असे आपण सहा लॉट एका वर्षाला काढतो बरोबर यातला आपला खर्च वजा होता किती उत्पन्न उरतं म्हणजे खर्च किती होत असेल अंदाजे पाच ते सहा हजार पाच ते सहा हजार रुपये खर्च खर्च होत बाकी उरलेली रक्कम आहे हा आपला निव्वळ नफा आहे असं म्हणायला हरकत नाही हो ताई तुम्ही आता हा जो पालनाचा व्यवसाय करता तर या व्यवसायामध्ये आपल्या कुटुंबाची मदत आपल्याला कुठपर्यंत मिळते मला कुटुंब भरपूर साथ देतात बर आपला हा व्यवसाय बघून आपल्या आजूबाजूच्या काही लोकांना प्रोत्साहन मिळालं आहे का हो सुरुवातीला पहिल्यांदा पहिले आमचं सेट झालं बर बरेच सेट झाले म्हणजे आठ सेट झाले आमच्या गावात आम, अरे हो म्हणजे सुरुवात सुरुवात आमच्यापासून झाली आणि तुमचा व्यवसाय बघून सर्वांना असे उत्सुकता वाटली की आपण ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे मग अग... त्याही महिलाच पुढे येऊन की हो महिलाही करतात छान विश्रांतीताई तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आपण जो शेती व्यवसायापासून सुरू केलेला प्रवास हा कुक्कुट पालनापर्यंत येऊन थांबला आहे आणि हा प्रगतीपथावर आहे अजूनही तो पुढे नेण्याचा प्रयत्न आपला हा नक्की असणार आहे आपला हा प्रयत्न सफल हो आपल्याला यश मिळो ही आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो ही मनमोकळी बातचीत केली आम्हाला छान माहिती दिली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभारी आहे शेतकरी